निमित्ताने संपूर्ण देशामध्ये उत्सवाचं असं वातावरण आहे. आज या ठिकाणी मी या सेंट जॉन शाळेच्या ठिकाणी या मतदानासाठी इथे आलेलो आहे सहकुटुंब. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जी लोकशाही धोक्यात आलेली आहे, आणि आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्राच्या राजकारणामधला सर्वात काळाकुट्ट दिवस म्हणजे या. अरे काय यार तुम्ही लोक यार असं करता रे, आरडाओरड करून धोक्यात आलेली लोकशाही तुम्ही म्हणतात. मला वाटतं सर्व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी पण देखील एकत्र आलेले आहेत. मात्र या ठिकाणी राज ठाकरे असतील, इतरांच्या देखील सभा या ठिकाणी तुमच्या विरोधात घेण्यात आलेल्या आहेत. कसं कसं वातावरण आहे तुम्ही बघितलं असेल गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये ही लोकशाही वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता इकडे उतरलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी दिलं होतं, हे संविधान टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या मतदानामध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि तुम्ही बघितलं असेल या ठाण्यामध्ये दुसऱ्यांदा ही गद्दारी झालेली आहे. आणि त्यावेळेला धर्मवीर आनंदिगे साहेबांनी या गद्दारांना क्षमा नाही म्हणून त्या सांगितलं होतं. आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेमध्ये ज्या गद्दारीच्या वेळेला सर्वांचे राजीनामे त्या ठिकाणी घेतले होते. आणि परत एकदा या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठाणेकर जनतेने महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी भगवा झेंडा लावला होता. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना दिलेली वचनं असेल. तुम्हाला माहिती असेल बाळासाहेबांची सभा गावदेवी मैदानामध्ये होती, आणि त्या गावदेवी मैदानामध्ये एका नागरिकांनी त्या ठिकाणी मागणी केली होती की आम्हाला स्टेडियम पाहिजे आणि रंगायतनसारखं एक नाट्यगृह पाहिजे. त्या दिलेली आश्वासन पाळत त्यावेळचे आमचे सतीशचंद्र प्रधानसाहेब महापौर प्रथम नागरिक यांनी ते त्या ठिकाणी ही वास्तू त्या ठिकाणी उभा केल्या. आणि ती लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.